अनघा हो कधी खायला आणग भूक लागली आहे खूप हो आंटे तयारच आहे माझे माहेर पंढर काय हो काय आपले ते कपिल गोगावले साहेब एकदम हरहुंदरी माणूस काय सिडीज आहे त्याच्या गाडीमध्ये म्हणजे पंडित जसराज म्हणू नको भीमसेन जोशी म्हणू नको वपू काळे मुंबई कधी आलं कळलंच नाही टेस्ट आहे माणसाला टेस्ट मग मुजुमदार साहेबांनी पारखूनच घेतली असणार ना माणसं मला तर वाटलं होतं नेहमीप्रमाणे 2 तास मंत्रालयासमोर 5-4 रांगेत उभं राहावं लागेल मग कसलं काय ग या कपिल साहेबांनी सेक्रेटरी साहेबांच्या पीएला फोन करून ठेवला होता आम्ही पोचायच्या आत पीए स्वतः दारात हजर बरोबर एक पिऊन बॅग उचलण्यासाठी तर मला सवय नाही ग म्हणून मी बॅग माझ्याजवळच ठेवून होतो तर कपिल साहेबांनी स्वतः बॅग घेतली आणि पिऊनकडे दिली स्वतः उचलली मग आता ऐकतच नाही म्हटल्यावर काय करणार ग आम्ही सेक्रेटरी साहेबांच्या केबिनजवळ गेलो मरणाची गर्दी होती कपिल साहेबांनी मला तिथेच उभं राहायला सांगितलं आणि स्वतःचं कार्ड आत पाठवलं किती मिनिटात फक्त 2 मिनिटात किती 2 मिनिटात सेक्रेटरी साहेब स्वतः आले आणि म्हणाले वा 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 पुण्याचे मोठे लोक आले आणि आम्हाला आत घेऊन गेले मी तर सर्दच झालो होतो बघा म्हणजे गोगावले साहेबांना ही ट्रीटमेंट स्वतः मुजुमदार साहेब आले असते तर अशा छोट्या कामाकरता मुजुमदार साहेब कशाला येतील ते खरंच म्हणा बरं मग पुढे सेक्रेटरी साहेब आम्हाला आत घेऊन गेले आणि म्हणाले मी 2 मिनिटात कामं ओरखतो भराभर सह्या केल्या समोर कोणीतरी बसलं होतं त्यांची बोलवण केली आणि पीएला फोन करून सांगितलं 15 मिनिटं कोणालाही आत पाठवायचं नाही नो फोन कॉल्स म्हणजे तुम्हाला अगदी VIP ट्रीटमेंट मिळाली मला नाही ग बाई कपिल रावांना त्या कपिल रावांचं वजन आहे मंत्रालयात प्युन्स क्लर्क सगळे कपिल साहेब असं करत असतात आम्ही गेलो तर आम्हाला कोणी विचारत नाही तंबाखू मळत आड्याकडे बघत बसलेले असतात पण ते जाऊ द्या हो आधी आपल्या प्रपोजलचं काय झालं ते कळू देत मला काय चाललंय साहेब तुमच्या राज्यात असं कपिल रावांनी सेक्रेटरी साहेबांना विचारलं आणि मला ती फाईल द्यायला सांगितली मी तर चाटच पडलो डायरेक्ट सेक्रेटरीला फाईल द्यायची म्हणजे त्यात ती बॅग आपली उघडे ना तुमचा हा धानरटपणा म्हणजे ना गोगावले साहेब काय म्हणाले असतील मनात उघडली ग बाई तेवढ्यात बॅग उघडली मी फाईल काढून सेक्रेटरी साहेबांना दिली 3-3 वर्ष असे महत्वाची प्रपोजल्स पडून राहतात गोरगरीब पेशंट्सनी काय करायचं मी चक्क असं म्हणाला मी नाही कपिल साहेबांनी सेक्रेटरी साहेबांना खडसावलं मग जैन साहेब रागवले रागावतायत कसले त्यांनी तात्काळ अधिकाऱ्यांना फोन लावला दम भरला म्हणाले हे प्रपोजल 8 दिवसाच्या आत माझ्या टेबलवर आलं पाहिजे प्रायोरिटी द्या तात्काळ बघा आणि तुम्ही 3 वर्ष खेटे घालत होता म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगत असते जरा भिडस्तपणा सोडा आता मुजुमदार साहेबांनी स्वतःच लक्ष घातलंय म्हटल्यावर आपण मानलं त्यांना काही माणसं सामान्य वाटतात पण असामान्य असतात हेच खरं खरं तर तुमच्या मुलीचीच पत्रिका दाखवायला हवी ती देशपांड्याजींना अहो पण तुमचं स्वतःचं वधूवर सूचक मंडळ आहे तुमच्याकडे कोणी नाहीये पत्रिका बघणार एकदम त्या देशपांडे आजींवर विश्वास ठेवला इतकं खरं भविष्य सांगणारं कोणी भेटलं नव्हतं आजपर्यंत खरं तर दोन्ही मुलांची पत्रिका दाखवायला हवी होती मी अनिकेतकडे लक्ष देण्याचं माझं कर्तव्य पार पाडते पण तुम्ही पल्लवीकडे लक्ष देऊ नका अहो लक्ष द्यायचं म्हणजे काय करायचं तिच्या पार्टीवर राहायचं का सगळे कामधंदे सोडून तसं नाही हो तरुण वयात पाय घसरू शकतो आपण सावधगिरी पाळायला नको का हो नुसतं हो हो काय करताय लक्ष द्या तिच्याकडे विचारा तिला कानावर आले ते खरंय का म्हणून विचारा विचारतो काळ वेळ बघून विचार हो वेळ निघून गेल्यानंतर विचारण्यात काय अर्थ आहे हीच वेळ आहे आत्ताच विचारा तिला तिला काय विचारायला गेलं कुठे चाललीस किंवा ती निघाली तिला विचारा विचारा तिला पल्लवी इकडे ये कुठे निघालीस बेटा बाहेर आम्हाला न सांगता सांगितलं ना बाहेर निघाले म्हणून
हॅलो, मी डॉक्टर विजय बोलतोय. बोला विजयराव, बोला. मंत्रालयात जाऊन आलो गोगावले साहेबांबरोबर. चांगलं वजन आहे गोगावले साहेबांचं मंत्रालयात. कोणाचे? कपिलचे. हो, आता आम्हाला सगळे साहेबच. अहो, सकाळी ह्यांनीच फोन केला होता मंत्रालयात. कोणते? जैन साहेब. हा हा, जैन. ब्रेकफास्टच्या वेळी मी सांगितलं, म्हटलं फोन करा तुम्ही मंत्रालयात. थँक्स मॅडम, थँक्स लॉट. साहेब आहेत का? आहेत, पण जरा पडलेत. मी थकतात ना, उठवू का त्यांना? नाही नाही, नको. मला फक्त आभार मानायचे होते. अहो, आभार कशासाठी? रुटीन आहे त्यांचं हे. नाही, कपिल साहेब खरोखर खूप हुशार माणूस आहे. आय एम इम्प्रेस्ड. कपिल साहेब दुसऱ्यांवर इम्प्रेशन मारण्यात पटाईत आहेत अगदी. बरं, ते जाऊ दे. काय म्हणतात घरची मंडळी? अनघा काय म्हणते? हा, एकदम ठीक. जानवी, करुणा मजेत. अप्पा कसे आहेत? तुम्ही घरूनच बोलता ना? आजी आहेत का तिकडे? एक मिनिट. आई, ए आई. काय रे बाबा? इकडे मधु मंजिरे मॅडमचा फोन आहे पुण्याहून. कोण? मधु मंजिरे मॅडम का? पुण्याहून? हॅलो आजी, तुमचा खडा आवाज ऐकला ना की कान साफ होतात एकदम. अहो, पुण्याहून फोन आहे म्हटल्यानंतर मोठ्यांदा बोलायची सवयच लागले. आजी, तुमचे सशर्त आभार. आभार कशाबद्दल? अहो, त्रिविक्रमची पत्रिका दिली होती तुम्हाला. तुम्ही रोकटोक सांगितलं म्हणून आभार. खरं सांगू का? कुणालाही असं स्पष्ट सांगायचं ना जीवावर येतो हो माझ्या. अहो, पण नाही सांगितलं ना तर रुखरुख लागून राहते. हो ना. काही म्हणा आजी, माझा स्वतःचा कुंडली भविष्यावर विश्वास आहे. अहो, अनिकेतच्या बाबतीत तर कुठलंही काम मी पत्रिका बघितल्याशिवाय करत नाही. अहो, त्याच्या MBA परीक्षेच्या वेळी बरं का आजी, मी घरात 10 ब्राह्मणांकडून अनुष्ठान करून घेतलं. वा वा, ऐकून सुद्धा खूप बरं वाटलं. अहो, आता आमच्या जान्हवीची सुद्धा महत्वाची परीक्षा आले. अहो, मग जान्हवीसाठी अनुष्ठान करीन? नको हो, उगीच कशाला. अहो, त्यात काय आहे, मी पूजा स्वतः थोडीच करणार आहे. आपले गुरुजी आहेत ना गणपतीपुळ्याचे, ते करतील. तसं नाही हो, पण तरी सुद्धा जान्हवीची पत्रिका आहे ना. नाही, आता कुठे ठेवले बघायला लागेल. अहो, मग मी उद्याच पाठवते बापट गुरुजींना तुमच्याकडे. नको नको, मी उद्याच ईमेल करते तुम्हाला. नाही, करुणाला माहिती आहे सगळं. ठीक आहे ठीक आहे, नक्की करा. मी पाठवते तुम्हाला. बरं, मग ठेवू. बरं, भेटूया. हो हो. अरे बाबा, ते गणपती पुळ्याचे बापट गुरुजी आहेत. अरे, मला वाटलं चहाच्या टपरीवर जायचं वाटत. चहा बी नको रे, बसूया 2 मिनिटं. ये ये बस बस. हाय ग, काय म्हणत काय होतस तू मगाशी? काही नाही रे, मी म्हंटल या भागात काय वर्दळ वाढली. म्हणजे? म्हणजे घरं वाढली, वस्त्या वाढल्या. आमच्या लाहिणीत तर होळ्या पेटल्या आहेत. प्रचंड बोंबाबोंब चालू आहे. आता तर चिखलफेक सुद्धा होण्याची शक्यता आहे. अरे, पण एवढं झालं तरी काय? हे तू मलाच विचारतोय सप्प? अरे, आनंदीबाई घरात राहायला आल्या आणि लोकांच्या नजरा डासांप्रमाणे घरात घुसल्या आहेत. नाक्या नाक्यावर लोक जमायला लागलेत. म्हणजे एकंदरीत जोरात चर्चा सुरू झाली म्हणायची. चर्चा? अरे, बाहेर पडणं मुश्किल झालंय त्यांना. एक सारखं म्हणत असतात. आगीतनं उठून फुपाट्यात पडले मी. बाईच्या जन्माला येणं कठीण रे बाबा. रोज मला म्हणते आज मी जाते, आज मी जाते. मीच सांगतो, जरा धीर धरा, वातावरण निवळेल. मला वाटतंय दत्ता, तुझाच धीर खचत चाललाय. मी कोण अडवणार रे त्यांना? हो, तेही खरंच आहे. म्हणा, सांगून टाकतो त्यांना एकदा. जा बाबा तुम्ही इथून, नाहीतरी माझ्या हातात तरी काय आहे. ठेचकाळू दे त्यांना, कुडू दे आयुष्यभर. अरे, पण वृद्धाश्रम आहेत की जागोजागी, तिथे ते सांभाळतात, सगळी काळजी घेतात तुमची. अरे, पण आपलेपणा वाटतो का तिथे? आपल्या घरात वाटतो तसा? आपल्या बुद्धीला पटेल का हे?
धडपणे कुणी जगताय हे कुणाला पाहवत नाही हे खरं. अप्पा हे मात्र तू अगदी माझ्या मनातलं बोललास. सिनियर सिटीजन करता एखादी नवीन स्कीम निघाली आहे करे, म्हणजे तू रोज पेपर वाचतोस म्हणून तुला विचारलो. का रे? नाही असेल एखादी स्कीम तर मी पाठ पुरावा करतो. माझ्यासाठी नाही रे, आनंदीसाठी. म्हणजे आपल्या आनंदीसाठी. मी पुन्हा पेपर चालतो आणि बघतो तुझ्या करता काही करता आलं तर. बरं आता चहा घेऊया. ते राहू दे, सांगितलेलं काम केलंस. कुठलं? पत्रिका पाठवलीस? कोणाची, कोणाला? तीन तीनदा तेच तेच काय सांगायला लावतेस? मधु मंजिरी बाईंना हे बघ, त्यांना पत्रिका ईमेल कर लवकर, नाहीतर ते गणपती पुळ्याचे बापट गुरुजी येतील आत्ता. कोणाची पत्रिका पाठवायची त्यांना? जान्हवीची. जान्हवीची का? अगं त्यांना अनुष्ठानं करायची तिच्यासाठी, परीक्षा आले ना तिची. पण त्यांना कशाला अनुष्ठान करायचं आहे ते मला माहित नाही. त्यांनी कळवा म्हटलं आपण कळवायची. ए आजी, हे मला काही कळत नाही आणि अजिबात पटत नाही. परीक्षा द्यायची ताईनी, अभ्यास करायचा ताईनी, आणि अनुष्ठान ह्यांनी कसली करायची? अगं असतं एकेकाच्या मनात, करू देत की पुण्य वाढतं त्यानं. तरीही मला हे पटत नाही. अगं मोठी माणसं आहेत ती, कधी कधी वेळ मारून न्यावी लागते. आणि आपल्या घराकडे केवढं लक्ष असतं त्यांचं. तुझ्या बाबांनाही किती मदत होते त्यांची, घेतलं त्यांच्या कलाकलाने तू कुठे बिघडलं? बरं आधी मेल करू का बापट गुरुजींची वाट बघायची आहे? तुला ना आता असा एक रप्पाटा घालते की नाही? नफट कार्टी आहे नुसती, कधी सांगितलेल्या वेळेवर करायची नाही. नमस्कार साहेब. नमस्कार. बसा बसा बसा. काय प्रगती कुठपर्यंत झाली? हरिलाल डॉक्टरांना खूप समजावून सांगितलं पण स्कीमच समजत नाही त्यांना. समजल का? आता समजल त्यांना. काही एखाद्या टॉप माणसाने समजवली ना की लगेच समजते. बघा स्कीम तुमची एकदम टॉप आहे बघा सर. काय वर्ष काढी तुम्ही आम्हाला 5-10 लाख रुपये देणार? कमी झालेत का हॉस्पिटलला? तेच म्हणतो ना मी. आता वाटप व्यवहाराचं काय करायचं? नाही म्हणजे काय हे आपले डॉक्टर मनोहर आहेत ना, नंबरचा हौरट माणूस आहे बघा. आता विश्वासही कसा ठेवायचा हो त्याच्यावर? मी आता मी माझा मोठेपणा म्हणून सांगत नाही, पण हरिलाल म्हणतात मला. बुकं नाही शिकलो बरं का? मी आयुष्यभर सांगतो, बुकं नाही शिकलो, अक्कल मात्र शिकलो मी. आता शिकवतो बघा. नाही डॉक्टरांना बोळा माणूस येऊ तसा व्यवहार उमगत नाही त्याला असं येते. हरिलाल हां, आता सगळी जबाबदारी तुमच्यावर झालीच म्हणून समजायचं. झाली शब्द दिला आहे ना तुम्हाला, काळजीच नाही करायची. फक्त ती आपलं पर्सेंटेज लक्षात ठेवा म्हणजे झालं. त्याची काळजी करू नका, कारण ही कंपनी जी आहे ना ती स्वीडिश. स्वीडिश मग लागू मी कामाला अगदी. नाही म्हणजे काय सर, आता कॉर्नर मीटिंग वगैरे घ्यावं लागणार मला. ताई ताई आमच्या नर्सेस बाई चहा बिया पाजायला लागणार समजांना. हे पदरमोड होणारच की नाही माझी? त्याशिवाय गळी नाही उतरत हो स्कीम कोणाच्या. कॉन्टॅक्ट नंबर तुमचा मोबाईल लिहून घेतो. नाही काळजी करू नका, मी तुमच्या मागावर आहेच. आणि आपण भेटूच ना होय, जिथं भेटतो तिथं. ते बेस्ट आहे. येऊ मी? हो अगदी अगदी. फक्त पर्सेंटेज बघा, आपलं बाकी काय हवं नाही मला. मी काय म्हणतो माहितीये का? म्हणजे तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण पण वयाचं काय असतं ना काका, ते सरायला लागलं ना की जाणवतं. नाही नाही हे मला तुमचं म्हणणं पटतंय, पण आनंदीबाईंच्या बाबतीत काय आहे की तसं म्हणजे त्यांना सगळे आहेत, त्यांची मुलगी आहे, त्यांचा मुलगा आहे, त्यांची नातवंड आहेत, ते सगळं आहे, पण त्या एकाकी आहेत आणि दुःखी कष्टी आहेत फार. ते गावी असतात का सगळे? नाही गावी नाही, सगळे नातेवाईक असतात इथेच, पण त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत, दुर्लक्ष करतात. पण काय आहे काका की भार वाढवणं सोपं आहे हो,
पण तो पेळणं कठीण आहे. त्यातून आता आपल्या इथे कॉम्पिटिशन किती वाढली तुम्हाला माहित. पण अनघा ते मी काय म्हणतो, पण ते तेवढं तुम्ही लक्षात ठेव. हॉस्पिटलचं मीठ खाल्लेलं आहे. गेली 20 वर्ष मी या धोनीत होतो इथे. मला सहन झालं नाही म्हणून मी. काय सहन होत नाही काय सांगतोय तुम्हाला. समजून तरी किती सांगायचं त्या लोकांना. इतकं आडांडी लोक समजते किती समजून सांगायचं. विशेष काय नाही, आपलं नेहमीच आपलं नाही पगार वाढवा पगार वाढवा. समजून सांगितलं बरं का त्यांना. समजून सांगितलं मी की डॉक्टर आपले देव माणूस आहे, गरिबांसाठी मदत करते आहे, आपण त्यांना मदत केली पाहिजे. अरे गरीब पेशंटची आपल्याला दुवा मिळते. तिचं काय काय सांगायचं तुम्हाला. ते म्हणले दुवा मिळून काय आपलं पोट भरतंय. होय डॉक्टर साहेबांचं बरं चाललंय असं ते म्हण. आणि बाईसाहेबांचं युनिट बिलही जोरात चालू आहे. इथपर्यंत बोलायची मजल गेली बघा त्यांची. घुसबुसत होते ना तोपर्यंत काही नाही हो. ह्या डबा खायला घुसलो की येऊन ओकलीस म्हणून समजा. अन्न गोड लागे ना हो मला. त्यात ते म्हणले तुम्ही युनियन लीडर, तुम्हीच लक्ष नाही घातलं तर काय करायचं. काय काय पाहिजे त्यांना. पगार वाढतो आणखीन काय. पगार वाढ नाही मी समजून सांगितलंय त्यांना. पण त्यांच्या म्हणण्यामध्ये बी काही पॉईंट आहे हो डॉक्टर साहेब. काय तर महागाई जी एवढी वाढत चालली आहे ना, अंगावर कापड राहतील की नाही याची शाश्वती नाही होत. म्हणून पगार वाढवायचे आहे. तो पगार देताना नाकी नऊ येत आहेत. हे समजून सांगितलं बरं का म्या त्यांना. म्या समजून सांगितलं की डॉक्टर देव माणूस आहे, आपल्यासाठी काही ना काहीतरी करणार. माझ्या अंगावर धावून आली हो. मला काय म्हणाली दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये चालत नाही होय समजू. त्यांना पगार वाढून मिळतोय, वेळच्या वेळेला बोनस मिळतोय. मला सांगायला लागले काय बोलायचं. त्यांची गोष्ट वेगळी आहे. त्यांना ग्रँट्स मिळतात, शिवाय फॉरेन कंपनीज मदत करतात त्यांना. तेच तेच मी म्हणत होतो. मला काय विचारायचं आहे डॉक्टर साहेब. आपल्याला नाही मिळणार गो पैसे असे फॉरेनकडनं. आपले म्हणजे ऐकले ते म्हणजे खरं आहे का खोटं देव जाणे. पण आपल्याला बी एक ऑफर आहे म्हणे स्वीडिश कंपनीकडनं. नाही असं मंजुळाबाई बोंबलत होती ना, त्यामुळे आम्हाला समजांना कळलं. आम्हाला काय कळायचं. हरिलाल ऑफर्स अशा उगीच मिळत नाही. हां म्हणजे त्यांचेही काही प्रस्ताव असतात तेही पाळावे लागतात. नाही सांभाळू की सांभाळू का त्यात त्यात काय आम्ही तयार आहे समजा. बोलतोय काय त्यांचं म्हणणं की वेळच्या वेळेला आपलं पगार झाला, पगार वाढ झाली, सणासुदीला पैसे मिळाले, वरांना कपडे लत्ता मिळाला. आणि ते पाहिजे काय हो एवढंच म्हणणं आहे त्यांचं. बरं इथे येऊन शहाणपणा शिकवू नकोस आम्हाला. आम्हाला कळतं काय करायचं ते. बघू विचार करू काय. तेच म्हणतोय मी आता. मी समजांचं तोंड बंद करतो बघा जाऊन. मॅनेजमेंट विचार करते आता तू सांगतोच बघा. हरिलाल मनोहर तू सर परिस्थितीवर काहीतरी तोडगा काढायलाच हवा. आणि सर स्विस कंपनीची ऑफर काही रोज रोज येणार नाही ना.